गोवन वार्ता व्हिडिओचं चा, नोटिफिकेशन मिळवा कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारला आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणून गोव्यात भाजीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारला होता त्यामुळे गोव्यातील भाजी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे कृषीपणन समितीच्या माध्यमातून व्यवहार करा या मागणीसाठी कर्नाटकाच्या शेतकऱ्यांनी बंद पुकारला होता त्याचा परिणाम राज्यातील भाजी पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे गोव्यातील जनतेला भाजी पुरवण्यासाठी गोवा सरकारचे गोवा फलोत्पादन विकास महामंडळ बेळगाव येथे भाजी खरेदी करून गोव्यात आणते गोव्यातील खुल्या बाजारातही बेळगावची भाजी येते आज त्या परिसरातून गोव्याला येणाऱ्या गाड्या निघाल्या नसल्यानं तसेच मंगळवारी बाजाराला साप्ताहिक सुटी असल्यानं गोव्यात दोन दिवस भाजी पुरवठा बंद राहणार आहे ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाइव्ह